सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार द्वारा वरिष्ठ जनों एवं दिव्यांग जन के सशक्तिकरण के लिए केंद्र सरकार की एडिप एवं राष्ट्रीय वयोश्री योजना के अंतर्गत निशुल्क सहायक उपकरण वितरण शिविर का आयोजन 25 अगस्त 2022 को नागपुर के रेशम बाग मैदान में किया जा रहा है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान मनपा आयुक्त राधाकृष्णन बी द्वारा दी गई। शिविर का आयोजन सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भारत सरकार के अधीन कार्यरत उपक्रम एलिम्को नागपुर महानगर पालिका के विशेष सहयोग और जिला प्रशासन नागपुर और सीआरसी नागपुर के संयुक्त सहयोग से आयोजित किया जा रहा है। सहायक उपकरण के वितरण हेतु आयोजित यह शिविर नागपुर का अब तक का सबसे बड़ा शिविर है। शिविर का उद्घाटन कार्यक्रम के मुख्य अतिथि नितिन गडकरी, केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री द्वारा डॉक्टर वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्री की अध्यक्षता में किया जाएगा। इस अवसर पर अन्य स्थानीय जनप्रतिनिधि एवं महानुभाव भी उपस्थित रहेंगे। दिव्यांग व्यक्ति आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लागणारे सोयी सुविधा, खास करून त्यांच्यासाठी लागणारे मदतीचा साहित्य उपलब्ध करण्याकरिता केंद्र सरकारचं दोन महत्त्वाचं योजना आहे, असिस्टंट टू डिसेबल पीपल आणि राष्ट्रीय वयश्री योजना। अशी एक दोन महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाते। त्या योजनेचा फायदा घेऊन आपला नागपूर शहरामध्ये जवळपास 3 महिना म्हणजे फेब्रुवारी शेवटच्या फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपासून 31 मे ह्या कालावधीच्या दरम्यान महापालिकेच्या मदतीने सामाजिक न्याय विभागाचं जे अलिम्कोचे जनरल मॅनेजर इथे उपलब्ध आहेत त्यांचं टीम एक मोठा स्क्रीनिंगचा कॅम्पेन आपण आयोजित केले होते। 3 महिन्याचा कालावधी सातत्याने चालले होते, त्यामध्ये जवळपास 35,000 लोकांनी भाग घेतले होते, नोंद केले होते। त्यामध्ये EDIP योजना खाली 7,780 लोक आणि राष्ट्रीय वयश्री योजना अंतर्गत 27,356 लोक, जसा 35,000 अधिक लोकांना आपण असेसमेंट करून त्यांना काय गरजे लागणार आहे अशा प्रकारचं आपण डिसाईड केले होते। मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतं, महाराष्ट्रामध्ये होणारे सर्वात एक महत्त्वाचं मोठा कामामध्ये एक आहे आणि या लोकांना आता जवळपास 35,000 लोकांना त्यांचं मतदारसंघनिहाय आपण त्यांचं लागणारे साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे। त्याची सुरुवात उद्या आपण रेशीमबाग मैदानामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदय श्री नितीन गडकरी साहेब आणि श्री केंद्रीय मंत्री महोदय श्री वीरेंद्र कुमार साहेब स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे। आपल्याला जवळपास 35 कोटीचा फायदा लोकांना उपलब्ध करून देणार आहे, म्हणजे 241,200 वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लोकांना आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि याचा किंमत आहे जवळपास 35 कोटीचा आसपास आहे। एवढं मोठ्या प्रमाणे लोकांना आपण साहित्य वाटपाचा अलीकडच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं असं सांगायला हरकत नाही आहे। या कार्यक्रमामध्ये खास करून आपण मोटराइज ट्रायसायकल, फोल्डिंग व्हीलचेअर, क्रचेस, वॉकिंग स्टिक, स्पेक्टॅकल प्रोथेसिस, कॅलिफर, म्हणजे दिव्यांगासाठी पण आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पण साहित्य आपण वाटप करणार आहोत। त्याचे या तो केंद्र सरकार की राष्ट्रीय वयोश्री योजना के अंतर्गत 27,356 वरिष्ठ जन एवं एडिप योजना के अंतर्गत 7,780 दिव्यांग जन लाभार्थियों को लगभग 34,43,00,000 के 2,41,200 सहायक उपकरणों हेतु नागपुर शहर व ग्रामीण क्षेत्र में आयोजित परीक्षण शिविरों में चिन्हित किया गया था। 27 फरवरी 2022 से 27 मई 2022 तक आयोजित परीक्षण शिविरों का आयोजन एलिम्को द्वारा नागपुर महानगर पालिका, जिला प्रशासन नागपुर एवं सीआरसी नागपुर के सहयोग से आयोजित किए गए थे। दिनांक 25 अगस्त 2022 को आयोजित होने वाले उद्घाटन वितरण शिविर में दक्षिण नागपुर क्षेत्र के पूर्व चिन्हित कुल 9,018 दिव्यांग जनों एवं वरिष्ठ जनों लाभार्थियों को लगभग 9,19,00,000 कीमत के 68,683 उपकरणों का वितरण किया जाएगा, ऐसा आयोजित पत्र परिषद के दौरान कहा गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।